कवठे महंकाळपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतर असणारं मिरज पंढरपूर राज्यमार्गावरील 1100 लोकसंख्येचं केरेवाडी गाव. इथे सर्व जाती धर्माचे लोक पिराचा उरूस उत्साहाने साजरा करतात. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीबाबत स्वर्गीय शिवाजीबापू शेंडगे घराण्याची कवठे महंकाळ तालुक्यात एक वेगळी ओळख आहे. प्रतिकूल परिस्थितीतून यशाचं शिखर मिळवले याची जाणीव ठेवून लोकांच्या मदतीला धावून जाण्याची घराण्याची वैचारिकता, कामगार संघटना कौशल्य आणि मंत्रीपदापेक्षा माणुसकी, धनगर समाजाची उन्नती या बाबींना प्राधान्य देण्यात धन्यता मानणारे शिवाजी शेंडगे यांच्याच विचाराचा वारसा जपत केरेवाडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची स्वर्गीय शिवाजीबापू शेंडगे घराण्याची निवडणूक बिनविरोधचा 40 वर्षाचा वारसा कायम ठेवला आहे. जयसिंग तात्या, रमेश अण्णा शेंडगे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. ग्रामपंचायत बिनविरोध झाली त्याबद्दल मला मनस्वी आनंद होतोय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणुकीतून ज्या गावामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जी चुरस निर्माण होते किंवा मन कलुषित होतात, एकमेकांच्याबद्दल जी मनात एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते, अशा भावना निर्माण होऊ नये आणि गावामध्ये एकजूट राहावी, प्रेम राहावं आणि सगळ्या गावानं एकत्रितपणे काम करावं आणि गावांमध्ये त्यामुळे जे एकत्रितपणामुळं जी विकास कामं होतील ती चांगल्या. बऱ्याचशा गावामध्ये चुरस निर्माण झाली असतानाच आज खऱ्या अर्थानं आदर्श घ्यावा असं ग्रामपंचायत केरेवाडी आमचं गाव या गावामध्ये प्रत्येक वर्षी निवडणुकांप्रमाणेच प्रत्येक वर्षी जाहीर झालेल्या निवडणुकांप्रमाणे यावर्षीसुद्धा ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे. समाजरत्न स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांचं हे गाव आणि शेंडगे बापू आणि शेंडगे दादा यांनी जो आदर्श घालून दिला त्या आदर्शानुसार मागील 40 वर्षापासून हे खरोखरच एक आश्चर्य करणारी अशी ही बाब आहे की मागील 40 वर्षापासून या गावामध्ये आमच्या निवडणुका होत नाही आहेत. जे जे काही आहे ते निवडणुकीच्या वेळेला चर्चा होऊन त्यावेळेला मार्ग निघ. सुभाष माने, 7 स्टार न्यूज, कवठे महंकाळ.